गैंगस्टर दाऊद इब्राहिम का भाऊ इकबाल कासकर याला मुंबईतील पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे। इकबाल कासकरच्या कोठडीसाठी ईडीने मागणी केलेली नाही, त्यामुळे त्याची रवानगी पुन्हा ठाणे जेलमध्ये होणार आहे। ईडी बोगस केस करून कारवाई करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांनी केलाय। 55 लाख रुपयांच्या जमिनीचा व्यवहार 300 कोटींचा दाखवून ईडीने कारवाई केल्याचा दावा त्यांनी केलाय। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली। आजच्या आंदोलनाबाबत गृहमंत्र्यांनी पवारांना माहिती दिल्याचं कळते। नवाब मलिक यांच्या कुटुंबातील सदस्यांना आलेल्या समन्सबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। नवाब मलिकांच्या समर्थनार्थ आज मुंबई महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। ईडीच्या कारवाई विरोधात मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली। मलिक यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात भाजपनं महानगरपालिकेसमोर आंदोलन केलं। औरंगाबादमध्ये देखील मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी मलिकांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। अमरावतीमध्ये देखील भाजपनं जोरदार आंदोलन करत मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हिंगोलीतही भाजपनं आंदोलन करत मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात आलेली आहेत। मलिकांच्या अटकेनंतर काल मोहित कंबोज यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला, त्यावेळी कंबोज यांनी तलवारही नाचवली। या प्रकरणी कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र काल दमी तलवार नाचवल्याचा दावा त्यांनी केला। याबाबत गुन्हा दाखल झाल्यानं कोर्टात जाणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलेलं आहे। भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला। मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कंबोज यांनी केला। तसंच 1993 मुंबई बॉम्बस्फोटांशी मलिक यांचे धागेदोरे जोडले गेले नाहीत ना, याचा तपास व्हावा अशी मागणी देखील त्यांनी केली। उत्तर प्रदेशातील सत्तेत परिवर्तन होणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी युपीच्या प्रचारावेळी म्हटलं। भाजपनं फक्त जनतेला घाबरवण्याचं राजकारण केलं असं म्हणत मोदी सरकार आणि योगी सरकारवर आदित्य ठाकरेंनी टीकेचे बाण सोडले। युपीच्या प्रचारावेळी सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला ईस्ट इंडिया कंपनीची उपमा दिली, यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं भाजपवर प्रहार केला। मुंबईत मालाड इथल्या मैदानाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। मालाडच्या मालवणी इथल्या टिपू सुलतान मैदानाचं झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असं नामकरण करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर झाला। कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचं काम पुढील महिन्यात पूर्ण होणार असून कोकणातला प्रवास आता वेगवान आणि प्रदूषणमुक्त होणार आहे। 2015 साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात या प्रकल्पाला सुरुवात झाली होती। या प्रकल्पासाठी एकूण 1287 कोटींचा खर्च झाला। सिंधुदुर्गचा जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश झालाय। कोंडनेश ट्रॅव्हलर या मॅगझिननं यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली। यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह आंतरराष्ट्रीय तसंच भारतीय 9 पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आलाय, ज्यापैकी महाराष्ट्रातलं एकमेव सिंधुदुर्ग आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील तिराली घाटाच्या पाठावर मृत कोंबड्या आणि मासांचे तुकडे टाकण्यात आले, यामुळे तिलारी घाटात दुर्गंधी पसरली आहे। शिनोळी आणि आसपासच्या परिसरातील कचरा घाटामध्ये टाकण्यात येतोय, त्यामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येतोय। शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं, मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। या संतापातून अज्ञात शेतकऱ्यांनी कोल्हापूर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला आग लावली होती। कल्याण आरपीएफनं एका एक्सप्रेसमधून 55 किलो गांजा जप्त केला। या गांजाची किंमत 5,53,000 रुपये असल्याचं सांगण्यात येतं। या गांजासह आरपीएफनं 3 जणांना ताब्यातही घेतलं। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर द्राक्षाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि खाजगी बसचा अपघात झाला, यामध्ये टेम्पोमधील एका प्रवाशाचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेत। मुंबई नागपूर महामार्गावर काल रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे। एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ हा अपघात झाला।
गोंदिया शहराच्या बसंतनगर भागात काल रात्री अज्ञात आरोपीनं दोघांवर हल्ला केला। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत। नंदुरबार जिल्ह्यात शेकडो माता या अनुदानापासून वंचित आहेत। 2015 पासून गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळाली नसल्याचं समोर आलं आहे। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भगवान बुद्धांवरून राजकारण सुरू झालंय। समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी भगवान गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा आरोप भाजपनं केला। भाजपनं या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केलाय। अखिलेश यादव यांनी बुद्धांची मूर्ती स्वीकारण्यास नकार दिला, मात्र चांदीचा मुकुट स्वीकारला असा आरोप भाजपनं या व्हिडिओद्वारे केलाय। मुंबईतील दानापानी बीच परिसरात काल रात्री अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं। शूटिंग दरम्यान व्हॅनिटी व्हॅन आणि इतर वाहनं विनापरवाना रस्त्यावर उभी करण्यात आली होती। या संदर्भात तक्रार आल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी त्या सर्व वाहनांवर कारवाई केली। 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखर सोबत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं जोडली गेली आहेत। यामध्ये आता अभिनेत्री सारा अली खान, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर यांचा देखील सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय। बिग बी अमिताभ बच्चन यांना प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीबाबत हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय। बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर तुर्तास हातोडा न चालवण्याचे निर्देश हायकोर्टानं पालिकेला दिले आहेत। मिसेस रशिया स्पर्धेत अव्वल आलेल्या एका मॉडेलला सौंदर्य मिळवण्यासाठी सर्जरी करणं खूप महागात पडलं। युलिया तारासेविच या 43 वर्ष मॉडेलनं जवळपास 3000 पाऊंड मोजून चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी सर्जरी करून घेतली। मात्र आता याच शस्त्रक्रियेनंतर तिचा चेहरा हा विद्रूप झालाय। शस्त्रक्रियेनंतर तिला डोळे उघडणं आणि हसणं देखील अवघड झालंय। भारत पेनं सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर यांची पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांची कंपनीतून हकालपट्टी केली। ऑक्टोबर 2018 पासून त्या कंपनीच्या आर्थिक नियंत्रण विभागाच्या प्रभारी होत्या। बनावट पावत्या तयार करणं, वैयक्तिक कारणासाठी आणि परदेशातील सहलींसाठीचा अबाजवी खर्च त्यांनी केला असल्याचा आरोप करत कंपनीने त्यांच्यावर ही कारवाई केली। फरजन फत्तेशिकस्त आणि पावन खिंडीनंतर दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा शेर शिवराज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली। मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर मराठी भाषा दिन साजरा होणार आहे। आदर्श शिंदेनं स्पर्धकांना खास मराठी पुस्तकांची भेट दिली आहे। मराठी भाषा दिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीच्या विशेष भागात अस्सल मराठी गाणी सादर करत छोटे उस्ताद कुसुमाग्रजांना सुरेल श्रद्धांजली वाहणार आहेत। आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका संघादरम्यान T20 मालिकेला सुरुवात होणार आहे। या मालिकेतला पहिला सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे। सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेलेत, तर अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराचं संघात पुनरागमन झालंय। प्रो कबड्डी लीगच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पटना पायरेट्सनं यूपी योद्धाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दबंग दिल्लीनं बेंगलुरू बुल्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।